नमस्कार, मी नीता बोबडे। काहीतरी वेगळं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। ह्या चॅनलचं नाव काहीतरी वेगळं याच्यामुळे आहे की ह्यातल्या प्रत्येक एपिसोडमध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये काहीतरी नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे आणि म्हणून काहीतरी वेगळं। ह्या उपक्रमामध्ये सगळेच प्रकार आहेत। सगळ्यात आधी आपण खाद्यप्रकाराकडे वळणार आहोत, कारण सध्या ह्या कोविडच्या आजारामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायचं असं डॉक्टर म्हणतात आणि म्हणून आपण आपल्याकडून काय करता येईल ते बघणार आहोत। सगळ्यात आधी आहे होममेड चॉकलेट। चॉकलेट मुलांना खूप आवडतात आणि मी जे घरी चॉकलेट बनवायला शिकवणार आहे ते चॉकलेट सीनियर सिटिझन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा चांगले आहेत, कारण ज्येष्ठ नागरिकांना बदाम अक्रोड हे चावून खाता येत नाही आणि म्हणून त्याची पावडर करून ती चॉकलेटमध्ये टाकली आहे, जेणेकरून त्यांना ते खाता येईल आणि त्याचा उपयोग होईल आरोग्यासाठी। तसंच मुलांनाही जर हे चॉकलेट मुलांनी खाल्ले तर त्यांना पोषणच मिळणार आहे, त्यांचं काही नुकसान त्यात होणार नाही। हे चॉकलेट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी असं का म्हणते। चॉकलेट तयार करताना कॉर्नफ्लोअर, कोको पावडर, साखर, लोणी आणि दूध पावडर वापरलेलं आहे आणि त्यात मी ॲडिशनली हे टाकलेलं आहे बदाम आणि अक्रोडची पावडर। यात वैशिष्ट्य असं आहे की लोणी घरचं वापरलेलं आहे आणि कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी मी गव्हाचा चीक वापरलेला आहे, जो ओला चीक आहे, कोरडी पावडरही वापरू शकतो आपण, पण ओला चीक आहे म्हणून वापरला आहे। तर कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी गव्हाचा चीक, हा गव्हाचा चीक आपली इम्युनिटी पॉवर वाढवतो, आपली प्रतिकारशक्ती वाढवतो आणि म्हणून हा आपण चॉकलेटमध्ये वापरतो आहे। शिवाय त्यामुळे त्यात जो खर्च लागणार आहे तोही थोडा कमी होईल, कॉर्नफ्लोअरपेक्षा हे नक्कीच खूप स्वस्त पडतं। आणि लोणी घरचं वापरलेलं आहे, घरी साय जमा करून त्याचं जे लोणी काढतो आपण ते वापरलेलं आहे, त्यामुळे अजूनही त्याची कॉस्ट कमी होणार आहे। आणि लोण्यातून जे काही म्हणजे निर्भेळ लोणी असणार आहे घरी बनवलेलं, त्याच्यातून जे जीवनसत्व आणि घटक आपल्याला मिळणार आहेत ते अर्थातच चांगले असणार आहेत। त्यामुळे चला तर आपण बघूया हे होममेड चॉकलेट अगदी सोप्या पद्धतीने, अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात कसे बनणार आहेत, तरीसुद्धा ते टेस्टीज होणार आहेत। गंमत ही आहे की जे कॅडबरीज चॉकलेट आपण बाहेरचे खातो आणून त्याच्यापेक्षाही पौष्टिक, त्याच्यापेक्षाही चविष्ट असे हे चॉकलेट्स तयार होणार आहेत। चला तर बघूया किचनमध्ये हे चॉकलेट कसे बनवायचे। होममेड चॉकलेट बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते इथे आहे। हे आहे पाणी, साखर, मी गव्हाचा चीक घेतला आहे पण तुम्ही कॉर्नफ्लोअर घेऊ शकता इथे, दूध पावडर, कोको पावडर घेतली आहे, बोरमिठाही चालतं किंवा हॉर्लिक्स असेल तेही चालेल, लोणी हे घरचं लोणी घेतलं आहे, तुम्ही तूप घ्या किंवा नसलंच लोणी तर बटरही चालेल पण त्यात मीठ असतं त्यामुळे थोडी टेस्ट वेगळी होईल त्याची। आणि ही ड्रायफ्रूटची पावडर आहे, इथे तुम्ही मिक्स ड्रायफ्रूटची पावडर घेऊ शकता किंवा जे आपल्याकडे आहे ते घेऊ शकता। कालच्या मी आज बदाम होते त्यामुळे बदामाची पावडर घेतलेली आहे। तर चला आता आपण बघूया की हे चॉकलेट्स कसे तयार करायचे। सगळ्यात आधी मी पाणी आणि साखर एकत्र करून त्याचा कच्चा पाक बनवून घेते आणि त्यात एक एक साहित्य टाकून मिश्रण बनवून घेते। चॉकलेटसाठी लागणारं हे सगळं साहित्य समप्रमाणात घेतलं आहे, म्हणजे जेवढं कोको पावडर तेवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता आपण सगळ्यात आधी साखर आणि पाणी एकत्र करून कढईत ते मी विरघळवून घेते साखर। या कढईत पाणी आणि साखर टाकून मी आधी विरघळवून घेते।
साखरेच्या पाकाचे पण अनेक प्रकार आहेत आपल्याकडे. एक तारी पाक, दोन तारी पाक, गोळीबंद पाक आणि कच्चा पाक. तर वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पाक आपण वापरतो. आता इथे मी फक्त ही साखर विरघळेपर्यंत वाट बघणार आहे. साखर विरघळली की एक एक पदार्थ आपण टाकूयात त्याच्यामध्ये. साखर विरघळल्यानंतर आता आपण सगळ्यात आधी हे लोणी घालणार आहोत याच्यामध्ये. माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे मी ते ॲड केल्यानंतर तुम्हाला दाखवीन. लोणी वितळलं आहे. आता हे बदाम पावडर ॲड करते मी. आता ही दूध पावडर. दूध पावडर पण छान मिक्स झाली आहे. आता कोको पावडर आणि हा जो चीक इथे मी पातळ करून घेतला आहे गव्हाचा चीक, तो टाकते. आता मी हे मिश्रण नीट कालवते आणि ह्या मोल्डमध्ये टाकून दाखवते तुम्हाला की चॉकलेट्स कसे बनवायचे आपल्याला. बघा किती छान हे मिश्रण झालेलं आहे. ह्या स्टेजला मी आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण सतत ढवळत राहणार आहे थंड होईपर्यंत आणि नंतर आपण ह्या मोल्डमध्ये ते टाकूयात. तर आता मी हे मिश्रण थोडं थंड करून घेते, गॅस बंद करते. हे मिश्रण जरा जास्त चिकट असल्यामुळे थोडा हे फिलिंग करताना थोडा त्रास होतो, पण एकदा प्रॅक्टिस झाली की जमतं. तर मी आता हे सगळे मोल्ड भरून घेते आधी या मिश्रणाने आणि मग तुम्हाला तयार चॉकलेट दाखवते. थँक्यू. इथे ह्या मोल्डमध्ये मिश्रण भरून तयार आहे. आता हे मी फ्रीजरमध्ये 10 मिनिट ठेवते आहे. मोल्डमध्ये मिश्रण भरून तो मोल्ड फ्रीजरमध्ये 10-15 मिनटं ठेवला की त्यातून हे इतके छान चॉकलेट्स निघतात. अतिशय पौष्टिक, टेस्टी आणि आरोग्यदायी असे हे चॉकलेट्स आता तयार आहेत.